हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर महाबीएड ई टी दोन हजार चोवीससाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे तर त्यामध्ये आपण एक सिरीज बघत आहोत करंट अफेअरची तर आज पण त्यावरती आपण लेक्चर बघणार आहोत करंट अफेअरवरती म्हणजेच चालू घडामोडी तर मोस्ट एक्सपेक्टेड एम सी क्यूज आपण यावरती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण निवळूया क्वेश्चनकडे तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे महाबीएड ई टी एक्झाम दोन हजार चोवीसमध्ये मार्चमध्ये होणार आहे म्हणजे मार्चमध्ये त्याचे ॲप्लिकेशन वगैरे इशू होतील मार्च एप्रिलमध्ये त्याचे एक्झाम होईल तर त्यासाठीच आपण बॅच लाँच केलेली आहे तर त्या बॅचमध्ये तुम्हाला लाइव लेक्चर भेटणार आहे फुल सिलेबस लाइव लेक्चर त्यानंतर रेकॉर्डेड पण लेक्चर तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट फुल सिलेबस टेस्ट फुल फुल सिलेबस नोट्स भेटतील त्यानंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट त्यानंतर तुम्हाला दोन हजार प्लस एम सी क्यूज क्वेश्चन बँक दिले जाणार आहे तर त्यामुळे तुमचा रिव्हिजन जे आहे एक ते दोन दिवसात तुमचा भरपूर रिव्हिजन असा होईल त्यानंतर त्याची जी फीज आहे ते फक्त नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेले आहे आपण आणि एक्झामपर्यंत तुम्हाला ॲक्सिस असणार आहे हे त्याची चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्हाला पर मंथ फीज नाही भरायची एक वर्षाचं तुम्हाला सबस्क्रिप्शन असणार आहे त्यामध्ये तर याची जी फीज आहे ते याचे फीज जे आहे नऊशे नव्याण्णव आहे हो आणि मोर इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जॉईन करायचं असेल क्लास तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर जॉईन करा कारण की बरेचसे विद्यार्थी असतात की एक महिने दोन महिने पहिले आपण जॉईन करू बट विद्यार्थी मित्रांनो तेव्हा पण त्याची फीज जी आहे ते नऊशे नव्याण्णव रुपयेच असणार आहे आणि आता पण तुम्ही घेतलं तर त्याची एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे तुम्हाला एक्झामपर्यंत तुम्हाला ॲक्सिस असणार आहे या कोर्सचा आणि तुम्ही कधी पण त्यामध्ये जाऊन व्हिडिओ लेक्चर टेस्ट वगैरे सोडू शकतात तर हे तसं एक बेनिफिट आहे तुम्हाला तर लवकरात लवकर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ई एल सी ई टीसाठी तुम्हाला जॉईन करायचं असेल ई एल सी ई टी म्हणजे इंग्लिश लँग्वेज टेस्ट तर त्याच्यासाठी पाचशे रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागणार आहे म्हणजे चौदाशे नव्याण्णव रुपये त्याची फीज आहे पेपर टू ई एल सी टीची तर अशा प्रकारे आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आणि हे सर्व त्याचे फीचर आहे तर चला आपण निवळूया क्वेश्चनकडे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन काय आपला आजचा अमेरिका व ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी गेल्या वर्षी भारतात किती लाख कोटी रुपये रेमिटन्स रेमिटन्स भारतात पाठवले आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपले जे भारतीय जे भारतीय आपले आहे ते बाहेरच्या देशात आहे अमेरिका व ब्रिटनमध्ये आणि तिथून त्यांनी किती रेमिटन्स म्हणजे किती पैसे पाठवलेले आहे ते आपण बघून घेऊया दोन दोन पॉईंट चौतीस त्यानंतर तीन पॉईंट चौवेचाळीस त्यानंतर दोन पॉईंट दोन पॉईंट चौऱ्याहत्तर आणि दोन पॉईंट अठ्याहत्तर तर अशा प्रकारे त्यांनी किती कोटी पाठवलेले ते आपण बघून घेऊया दोन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी लाख रुपये त्यांनी पाठवलेले आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तर अशा प्रकारे जे आहे याचा राईट ऑप्शन सी आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला गेल्या पाच वर्षात अरब देशातून भारतात येणाऱ्या पैशात साव अठ्ठावीस पर्सेंट वरून किती टक्के घट झाली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे अरब देश आहे तिथून भारतात येणारे पैसे म्हणजे तिथे जे काम वगैरे करतात तिथून पैसे पाठवतात भारतात तर ते किती टक्केनी घट झालेली आहे आता ते आपण बघून घे मागील वर्षाचे पाच वर्षाचे म्हणजे दोन हजार अठरापासून धरूया आपण सतरा ते अठरापासून तर चोवीस पर्सेंट सव्वीस पर्सेंट पंचवीस पर्सेंट आणि बावीस पर्सेंट तर राईट ऑप्शन आहे सव्वीस पर्सेंट घसरट झालेली आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तेव्हा शंभर रुपये पाठवायचे तर आता फक्त तिथून चौऱ्याहत्तर रुपये येत आहे म्हणजे सव्वीस पर्सेंट घट झालेली आहे तर आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे अमेरिका आणि ब्रिटेनमधून मधून भारतात येणाऱ्या पैशात किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आता आपले भारतीय जे आहे ते जास्त करून अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये जात आहे तर साहजिकच आहे की तिथे आपले जास्त जे जा आहे भारतीय जात आहे तर तिथून आपल्याला जास्तच पैसा येणार तर किती टक्क्यांनी आता वाढ झालेली आहे ते आपण बघून या बघून घेऊया बारा पर्सेंट त्यानंतर चौ चौदा पर्सेंट अकरा पर्सेंट आणि दहा पर्सेंट तर याचा राईट ऑप्शन आहे दहा पर्सेंट जे आहे ते वाढ झालेले आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मागच्या या वर्षी अरब देशातून भारतात किती लाख कोटी रुपये भारतात आले आहे तर किती लाख कोटी रुपये आपले भारतात आलेले आहे मागील वर्षी आपण बघून घ्या दोन पॉईंट पचपन त्यानंतर तीन पॉईंट सहासष्ट दोन पॉईंट सहासष्ट आणि तीन पॉइंट तेहतीस दोन पॉईंट तेहतीस आणि तीन पॉईंट चौवेचाळीस तर अशा प्रकारे जे आहे किती टक्के आलेले आहे किती लाख कोटी आलेले ते आपण बघून घेऊया तर दोन पॉईंट तीस लाख कोटी रुपये आपले भारतात आलेले आहे माग मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये तर अशा प्रकारे सी ऑप्शन राईट आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न किती कोटी आहे तर अमेरिकेत जे आपले भारतीय राहतात भारतीय फॅमिलीज राहतात तिथे कुटुंब राहतात तर त्यांचं सरासरी किती कोटी उत्पन्न आहे ते आपण बघून घ्या दोन एक तीन आणि चार तर याचा राईट ऑप्शन आहे एक कोटी जे आहे त्यांचा सरासरी उत्पन्न त्यांचा एक कोटी असतो तर तुम्ही बघू शकतात विद्यार्थी मित्रांनो की आपल्या भारतात किती लाख कोटी येतात म्हणजे लाखोनी आपले जे भारतीय आहेत ते अमेरिकेमध्ये गेलेले आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत संयुक्त संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सादर झालेल्या इस्राईल हमास युद्धा युद्धाबंदीच्या ठरावाच्या बाजूने किती मतदान झाले तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यांनाच माहि माहिती आहे इस्राइल आणि हमास म्हणजे फलस्तीन त्यांच्या दोघात जे आहे ते युद्ध चालू आहे आणि युद्धबंदीसाठी पण मतदान घेतात म्हणजे वर्ल्ड वाईड जे आहे ते एक त्यांची संस्था असते तिथून म्हणजे सगळं काही हे चालतं तर किती म्हणजे युद्ध बंद पाडण्यासाठी तर किती मतदान झालेले आहे एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस आणि एकशे वीस तर याचा राईट ऑप्शन असणार आहे एकशे वीस मतदान झालेले आहे म्हणजे युद्ध बंद करावे तर अशा प्रकारे एकशे वीस मतदान पडलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे यू एन ओमध्ये मांडलेल्या इस्रायल हमास युद्धबंदी था, विरुद्ध किती देशाने मतदान केले म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यू एन ओ जे आहे ते एक संस्था आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तर इस्रायल आणि हमासमध्ये जे युद्ध आहे तर ते बंद नाही नाही व्हावं म्हणजे युद्धबंदी ठरावात विरुद्ध म्हणजे युद्ध चालूच राहावं तर अशा म्हणजे त्यांच्या बाजूने किती मतदान पडलेलं आहे ते आपण बघून घेऊया चौदा बारा दहा आणि सतरा तर याचा राईट ऑप्शन असणार आहे चौदा मतदान पडलेलं आहे फक्त चौदा आणि आपण जे आहे युद्ध बंद पडावं तर त्या बाजून किती आहे एकशे वीस म्हणजे युद्ध बंद पडावं तर त्याच्या साईडनी जास्त मतदान आहे तर नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे यू ए एन ओच्या आमसभेत इस्राईल हमास युद्धा युद्धबंदीचा ठराव कोणत्या देशाने मांडला जे आहे इस्राइल आणि हमास जे आहे ते युद्ध चालू आहे तर त्याचा ठराव कोणी मांडलेला आहे म्हणजे युद्ध बंद पडावं हो, म्हणजे युद्ध थांबावं हो, तर त्याच्यासाठी ठराव कोणी मांडलेला आहे ते आपण बघून घेऊया भारत जॉर्डन इराण आणि रशिया तर असे चार ऑप्शन आहे तर याचा राईट ऑप्शन असणार आहे जॉर्डन जॉर्डन जे आहे यांनी या देशाने हे ठराव मांडलेला आहे युद्धबंदीचा नेक्स्ट क्वेश्चन आहे असणार आहे आपला गोवा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या संघाने मल्लखांब या क्रीडा प्रकारमध्ये सर्व सर्व किती स्वर्णपदक जिंकली तर मल्ल जे आहे म्हणजे खांब असतं ते ते क्रीडा तुम्हाला माहिती असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये किती स्वर्णपदक मिळवलेले आहे किती स्वर्णपदक जिंकलेले आहे आपल्या महाराष्ट्राच्या अंगाने ते आपण बघून घेऊया तर याचा राईट ऑप याचं जे ए ऑप्शन आहे सात त्यानंतर आठ नऊ आणि चार तर याचा राईट ऑप्शन असणार आहे नऊ नऊ याचा राईट ऑप्शन आहे म्हणजे नऊ स्वर्णपदक जिंकलेले आहे आपले महाराष्ट्र राज्याच्या संघाने नेक्स्ट तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणत्या खेळात नऊ सुवर्णपदके जिंकली तर आत्ताच आपण बघितलेलं आहे तरी आपण बघून घेऊया मल्लखांब तिरंदाजी नेमबाजी आणि कबड्डी तर याचा राईट ऑप्शन आहे मल्लखांब तर आत्ताच आपण बघितलेलं आहे हे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली तर आशिया क्रीडा स्पर्धा जे आहे तर तिथे भारताने एकूण किती पदे जिंकलेली आहे म्हणजे स्वर्णपदक कांस्यपदक तर अशा प्रकारे सगळे किती जिंकलेले आहेत ते आपण बघून घेऊया एकशे तेवीस एकशे वीस एकशे बारा आणि एकशे अकरा तर याचा राईट ऑप्शन असणार आहे एकशे अकरा पदके जिंकलेली आहे आशिया क्रीडा स्पर्धेत नेक्स्ट तर आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती स्वर्णपदके जिंकली आहे आता पदके किती जिंकलेली आहे ते आपण बघून घेऊया तर ऑप्शन ए आहे तीस त्यानंतर एकोणतीस चौतीस आणि तेहतीस तर याचा राईट ऑप्शन आहे असणार आहे एकोणतीस जे आहे स्वर्णपदके जिंकलेले आपल्या भारताने पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत तर नेक्स्ट क्वेश्चन तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा लेक्चर संपलेला आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकतात आणि अशीच आपली आता हे सिरीज जे आहे हे एक्झामपर्यंत चालणार आहे तर तुम्ही सपोर्ट करा तुमच्या मित्रांना त्यांना शेअर करा आणि आपल्या बॅचला आवश्यक जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो तुमचा नक्कीच स्कोर वाढीव होणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपलं लेक्चर होता तर उद्या आपण भेटूया थँक्यू धन्यवाद